अक्षरमी मई श्री गुरु नमो विश्वपदाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन इति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी साक्षात देश तारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा। प्रापण भगवत गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 3 कर्मयोग यातील 27वा श्लोक पाहणार आहोत। प्रकृतिः क्रियमाणानि गुणः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहम् इति मन्यते। अर्थ मिथ्या अहंकाराच्या प्रभावाने मोहित झाचा कर्ता समजतो, पण वास्तविकपणे प्रकृतीच्या 3 गुणांद्वारे कर्मे केली जातात हा त्याचा अर्थ आहे। तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो की प्रकृतेः क्रियमाणानी गुणे कर्माणी सर्वशः। तर आता प्रकृती म्हणजे काय? तर 2 महत्वाच्या गोष्टी आहेत, एक म्हणजे प्रकृती आणि पुरुष। पुरुष म्हणजे स्वयं भगवंत आणि त्यांच्या म्हणजे ते एकटेच पुरुष आहेत आणि त्यांना सोडून ज्या काही इतर सगळ्या गोष्टी आहेत त्या त्यांच्या एक प्रकारच्या शक्ती आहेत किंवा त्यांची सेवा करण्यासाठी म्हणून निर्मित अशा सगळ्या सर्व प्रकारच्या शक्ती आहेत। तर त्या सगळ्या प्रकृती या अंतर्गत मोडतात। म्हणजे आता आपण थोडक्यात समजण्यासाठी आपण निसर्ग किंवा जे आपल्याला सर्व काही म्हणजे सर्व सजीव सृष्टी दिसतेय, निर्जीव सृष्टी दिसतेय, तर ती सगळी आपण सध्या आपण प्रकृती म्हणून समजूयात। तर भगवंत इथे काय म्हणतायत की या माझ्या शक्तीद्वारे सर्व गोष्टी या नियंत्रित केल्या जातात आणि जो आत्मा किंवा जो मनुष्य असं समजतो की मीच का सर्व सगळ्या गोष्टींचा कर्ता आहे तर तो अहंकाराने तो संमोहित असतो आणि त्यामुळे तो तसा म्हणत असतो की मी सर्व गोष्टीचा कर्ता आहे म्हणून। तर आता आपली मूळ स्वरूप स्थिती काय आहे? तर आपण भगवंतांचे सेवक आहोत ही आपली प्रकृती म्हणून आपली ही मूळ स्थिती आहे। तर हा आत्मा हा आध्यात्मिक जगतातला आहे, आध्यात्मिक जगतातली ही एंटिटी आहे आत्मा, परंतु भौतिक जगामध्ये ती आवरण झालेला आहे त्याला मिथ्या अहंकारानं आणि त्यामुळे तो या प्रकारची समजूत करून घेतो। तर आता पहिल्या अर्ध्या श्लोकामध्ये किंवा पहिल्या ओळीमध्ये काय म्हटलंय की ज्यात आपल्याला प्रकृती म्हणजे काय ते समजलं। दुसरं काय, ही प्रकृती काय करते? तर क्रियमाणानी गुणही कर्माणी सर्वशः। तर याच्यामध्ये गुण आणि कर्म असे 2 गोष्टी आहेत, म्हणजे प्रकृती त्याच्या तिच्या गुणांद्वारे कर्म करत असते असा त्याचा अर्थ होतो। तर कुठलंही कर्म करण्यासाठी आपल्याला आपल्यामध्ये एक गुण आवश्यक असतो, तरच आपण त्या प्रकारची क्रिया किंवा कर्म करू शकतो। तर प्रकृती ही 3 गुणांनी कार्य करते, म्हणजे सत्व रज तम या 3 गुणांद्वारे आपण प्रकृतीद्वारे नियंत्रित असतो असा त्याचा अर्थ होतो। तर आता ही तत्व 3 तत्व कुठली? तर सोम सूर्य आणि वायू, बरोबर। म्हणजे सोम म्हणजे काय की चंद्र किंवा जलतत्व आहे, दुसरं म्हणजे सूर्य किंवा अग्नितत्व आहे आणि तिसरं म्हणजे वायुतत्व। तर कुठलीही गोष्ट ही म्हणजे चेतन जर गोष्ट पाहिली, सजीव गोष्ट पाहिली, तर प्रत्येक गोष्ट ह्या 3 अवस्थांमधनं कुठल्या जात असते? तर त्या म्हणजे जन्म झाल्यानंतर किंवा ती वस्तू निर्माण झाल्यानंतर तिची एक प्रकारची वाढ होत असते, म्हणजे वृद्धी होत असते।
बरोबर. नंतर तिची एक स्थिती किंवा जे काही परिणमन होत असतं, परंतु एक स्थितबद्धता असते त्या गोष्टीला, आणि नंतर मग हळूहळू तिचा लय होत असतो. त्यामुळे वृद्धी, स्थिती किंवा परिणमन आणि लय या तीन अवस्थांसाठी अनुक्रमे सोम म्हणजे चंद्रतत्व, सूर्यतत्व आणि वायुतत्व महत्वाचं राहतं. आता थोडक्यात अजून स्पष्ट करण्यासाठी आपण निसर्गाचं जर पाहिलं तर रात्र किंवा दिवस त्याची सुरुवात जर पाहिली तर सुरुवातीचा काळ मध्यरात्र किंवा मध्यान्हाचा काळ आणि दिवस किंवा रात्र संपतानाचा काळ याच्यामध्ये सुद्धा अनुक्रमे सोम किंवा चंद्रतत्वाचं आधिक्य असतं, नंतर मध्यान्ह किंवा मध्य काळामध्ये सूर्यतत्वाचं आधिक्य असतं, आणि शेवट किंवा संध्याकाळ असं जर म्हटलं किंवा पहाटेचा काळ याच्यामध्ये वायुतत्व हे जास्त प्रमाणामध्ये त्याच जास्त प्रमाणामध्ये ते ऍक्टिव्ह असतं. ऋतूंमध्ये पण पाहिलं तर उन्हाळा, थंडी आणि वर्षा किंवा पावसाळा या ऋतूमध्ये सुद्धा आपण लक्षात घेऊ शकतो की उन्हाळ्यामध्ये अग्नितत्व जास्त ऍक्टिव्ह असतं, थंडीमध्ये वजन वाढल्याचा आपल्याला अनुभव येतो, तिथे सोमतत्व जास्त कार्यरत असतं, आणि वर्षा याच्यामध्ये बऱ्याच जणांना वाताचे आजार जाणवतात. तर थोडक्यात सांगायचं काय की या तीन तत्व ही नेहमीच कार्यरत असतात प्रकृतीमध्ये. आणि निसर्गाचा अजून आपण म्हणजे कुठल्याही गोष्टीचं ऑब्झर्वेशन केलं तर आपण पूर्वी पाहिलेलं आहे की पंचमहाभूतांनी प्रत्येक गोष्ट बनलेली आहे. हा तर यातलं पृथ्वी आणि आकाश हे तत्व ऍक्टिव्ह नाहीये, म्हणजे स्वतः काही कार्य नाही करत, त्याचा ते स्वतःवरती परिणाम होतो आकाश आणि पृथ्वी तत्वावरती. पण कार्य करणारी तत्व कुठली आहेत तर अग्नि, जल आणि वायू ही तीन तत्व. तर याच्यामध्ये आता एखादा प्राणी जर बघितला आपण, हत्तीला बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की अरे असं मस्त जाडाजुडा असा मस्त चालत असतो, हळूहळू. तेच जर हरिण किंवा ससा जर बघितलं तर तो असा हळूहळू चालणारा आपल्याला डोळ्यासमोर नाही की इथे आत्ता बघितलं आणि थोड्या वेळाने तिकडे गेलंय, इतकी चंचलता असते त्यांच्यामध्ये. किंवा साप म्हणल्यानंतर आपण अगदी अरे वा किती छान साप आहे असं म्हणतो का? साप म्हणल्यानंतर पहिलं घाबरतो कारण तेवढा भीतीदायक किंवा अग्नितत्व त्याच्यामध्ये असतं. म्हणजे कुठलाही प्राणी घ्या, पक्षी घ्या, काहीही घ्या, तर त्याच्यामध्ये ह्या तीन तत्वांची आपल्याला तरतमता निश्चितपणे आढळते किंवा ही ऍक्टिव्ह तत्व लक्ष देतात की बाबा याच्यामध्ये कुठल्या तत्वाने ते काम करतंय हे सहजपणे आपण लक्षात घेऊ शकतो. तर म्हणजे रात्रीची छान झोप झाली तर आपण एक प्रकारचं हिलिंग किंवा जे काही दिवसभरातला थकवा आहे तो निश्चितपणे निघून जातो. म्हणजे सोमतत्व किंवा हे जे सौम्यपणा आहे तो पण तितकाच आवश्यक आहे. किंवा वयाच्या तारुण्यामध्ये पित्त किंवा परिणमन हा काळ असतो ज्याच्यामध्ये साक्षात आपल्याला वाढ नाही जाणवणार किंवा लय किंवा शारीरिक खंगण हा प्रकार पण नाही जाणवणार, पण परिणमन झालेलं दिसत. म्हणून त्या काळामध्ये तारुण्यावस्थेमध्ये आपण एनर्जेटिक खूप असतो किंवा परिवर्तन हा आपण प्रत्येक स्थितीला अनुभवत असतो. तर कुठलीही गोष्ट घ्या तर ह्या तीन तत्वांशी निश्चितपणे निगडीत आहे. म्हणजे नैसर्गिक आपत्ती जरी घेतली आपण तरी सुद्धा ही तीन तत्वांशी निगडीत आहे. भले आकाश आणि पृथ्वीवरती त्याचा परिणाम होतो कारण प्रत्येक गोष्ट पंचभौतिक आहे, पण आकाश आणि पृथ्वी हे रिसेप्टिव्ह एंड आहेत, म्हणजे कसं की त्यांच्यावर परिणाम होतो, पण परिणाम करणारे तीन तत्व ही तीनच मुख्य आहेत. म्हणजे नैसर्गिक आपत्ती जरी घेतली तरी कशी असतात, पूर असतो, वादळ असतं, ज्वालामुखी, भूकंप, तर यातून सुद्धा आपण प्रकृतीची ही तीन तत्व किंवा तीन गुण हे लक्षात घेऊ शकतो. शरीराच्या बाबतीत पण तेच आहे कारण पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हणतो ना आपण, त्यामुळे शरीराच्या बाबतीमध्ये सुद्धा वात, पित्त आणि कफ हे सोडलं तर म्हणजे ह्याच्या व्यतिरिक्त परिणमन घडवणारं अन्य काहीच नसतं. म्हणजे कुठलाही आजार घ्या किंवा स्वस्थ आपल्याला राहण्यासाठी सुद्धा वात, पित्त, कफ ह्या तीन गोष्टींना हे धरूनच या सगळ्या गोष्टी असतात.
आजाराचं स्वरूप भले काहीही असो, परंतु जसं पक्षी हा घरट्यातनं दिवसभरात इकडून तिकडून चारा गोळा करतो पण शेवटी संध्याकाळी आपल्या घरट्यातच येतो, तसं आजाराचे स्वरूप काही असू दे काही असू दे, परंतु हे कशाशीच निगडीत असतं तर वात पित्त आणि कफ. वात पित्त कफ म्हणजे शेवटी तेच आहे की वायुतत्व अग्नितत्व आणि सोम म्हणजे चंद्रतत्व, तर ह्याच्याशीच निगडीत आहे. तर कुठेही गेलं तरी ही तीन तत्व महत्वाची आहेत, त्यामुळं प्रकृती ही या तीन तत्वांवर या तीन गुणांनी काम म्हणजे या तीन तत्वांच्यावर आधारित असलेल्या गुणांनी काम करते. मानसिक स्तरावर सुद्धा आपण तेच पाहू शकतो, म्हणजे प्रकृतीच्या बाबतीत आपण म्हणतो ना सत्व रजतम, तर मानसिक स्तरावरती ही सत्व रजतम या स्वरूपाची तत्व कार्यरत असतात. आता सत्व असत्व म्हणजे काय, तर याच्यामध्ये पित्त किंवा सूर्यतत्व हे जास्त कार जसं अंधकार किंवा अंधार नाहीसा करण्यासाठी सूर्याचा प्रकाश आवश्यक असतो, त्यामुळे ज्ञान हा अज्ञानाला नष्ट करतो, त्यामुळे ते सत्व गुणामध्ये कार्यरत असत. रज म्हणजे चंचलपणा किंवा वायूचा जो एका ठिकाणी स्थिर न राहण्याचा जो गुण आहे ते म्हणजे रजोतत्व आणि किंवा रजोगुण म्हणू शकतो. आणि तिसरं आहे तमगुण, म्हणजे याच्यामध्ये कफ हा जास्त आधिक्यानं असतो किंवा सोमतत्व आधिक्यानं असतं, याच्यामुळे एक प्रकारची जडता आलेली असते, स्थिरता आलेली असते. तर अशा प्रकारे सत्व रजतम या गुणांवर आधारित मन काम करतं, त्यामुळे मानसिक स्तरावर सुद्धा आपण या तीन प्रकृतीच्या गुणांनी बद्ध झालेलो असतो. म्हणजे आता आपली म्हणजे आधी या तीन तत्वांवरती आधारितच आपली कार्य असतात. म्हणजे रात्री जडपणा नसेल तर आपल्याला झोप येईल का? नाही. लहान मुलं जास्त झोपतात कारण तो कफाचा काळ आहे, त्यांचं वाढीचं वय आहे, त्यामुळे ती छानपैकी दिवस रात्र झोपलेली असतात. तारुण्यामध्ये सगळा बॅलन्स्ड असतो आणि वार्धक्यामध्ये किंवा म्हाताऱ्या माणसांमध्ये लागता लागत नाही झोप, बरोबर, कारण तिथं हलकेपणा किंवा वायुतत्व चंचलता हे वाढीला लागलेलं असत. तर प्रत्येक गोष्ट ही या तीन तत्वांशी आधारित असते, आपलं कार्य सुद्धा तसंच असत, बरोबर. म्हणजे रात्रीचं झोपेचं कार्य म्हणा किंवा दिवसभरात आपण एक एनर्जेटिकली छानपैकी काम करू शकतो, बरोबर, किंवा संध्याकाळच्या वेळेत आपल्याला एक प्रकारचा हलकेपणा जाणवतो. तर हे जरी आपण छोट्या छोट्या गोष्टी निरीक्षण केल्या तर लक्षात येतं की अरे ही तीन तत्व अशा पद्धतीने आपल्यात कार्यरत आहेत. मग प्रत्येक ठिकाणी परमिटेशन आणि कॉम्बिनेशन असतं, असं नाही की एकच तत्व कार्य करते असं नाही, तर एक सूर्यतत्व असेल तर दोन भाग चंद्राचा, तीन भाग वायूचा, अशा पद्धतीने खूप सारे अनंत प्रकारचे परम्युटेशन कॉम्बिनेशन किंवा ज्याला आपण गुणोत्तर म्हणू शकतो, तर अशा प्रकारे या सगळ्या गोष्टींमध्ये ही तत्व कार्यरत असतात. अजून सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी लक्ष घेऊया, कारण हे जर समजलं तर भगवद्गीतेतले पुढचे जे काही भगवंतांनी आहाराच्या बाबतीत सांगितले, तपाच्या बाबतीत सांगितले, यज्ञाच्या बाबतीत सात्विक राजस्थामस हे प्रकार सांगितले किंवा वर्णाश्रम पद्धती सांगितलेली आहे किंवा आश्रम म्हणजे ब्रह्मचर्य वगैरे ह्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या तीन तत्वांशी आधारित आहेत. त्यामुळे हे जर छान समजलं तर निश्चितपणे अजून पुढचा भाग आपल्याला समजायला सोपा होईल. तर आता थोडक्यात अजून एक लक्षात घेतलं समजा, तर व्यवसायामध्ये सुद्धा आपण लक्षात घेऊ शकतो की जी लोक बौद्धिक काम चांगलं करू शकतात तर ती लोक कदाचित शारीरिक कामामध्ये तेवढी त्यांना तेवढा शारीरिक बल असणे म्हणजे असेलच असं नाही. तर अशा पद्धतीने सुद्धा आपण व्यवसायाच्या बाबतीत सुद्धा आपण पाहू शकतो, सेवांच्या बाबतीत सुद्धा लक्षात येतं. साधा आपली जप जेव्हा आपण करतो तर तेव्हा सत्व गुणामध्ये किंवा सकाळच्या वेळेत जेव्हा आपण जप करतो तेव्हा कसं आपण एकदम छान लक्षपूर्वक करतो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. एखादा वात किंवा वायुतत्व खूप झालंय हा शरीरामध्ये किंवा प्रकृती स्पर्शी आहे किंवा आपण ती सत्वगुणाची वेळ सोडली आहे तर
बाकीची कामं आणि जग याच्यामधला जेव्हा आपण बॅलन्स संपतो साधतो तेव्हा कसा असतो आपला जग हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम अशा पद्धतीने, किंवा सगळं झालेलं आहे आणि आता रात्री झोपेची वेळ आहे आणि तेव्हा आपल्याला जप करायचं आहे, तेव्हा तमाचं तमो गुणाचं आधिक्य असतं, तेव्हा आपला जप आपण अनुभवलाय हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे अशा पद्धतीने. तर थोडक्यात काय की कुठली सेवा असू देत, काही असू देत, कुठले विचार असू देत, हे या तीन गुणांवरती आधारित आहे. तर भगवंत इथे तेच सांगतायत की प्रकृते हे क्रियमाणाने गुणे कर्माणि सर्वशः. मग पुढे काय सांगताय पुढच्या श्लोकामध्ये की अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते. आता ह्याच्यामध्ये भौतिक शरीर जर पाहिलं तर हे या तीन गुणांवरती आधारित आहे आणि आपण आपली मूळ स्थिती कुठे आहे तर आध्यात्मिक जगतात आहोत, परंतु आपल्याला भगवंतांना सोडून सर्व गोष्टी उपभोगण्यासाठी आपण त्यांच्याशी दूर वळालो. हा, त्यामुळे भगवंत इतके दयाळू आहे की भगवंतांनी आपल्याला ते करण्याची मुभा दिली, परंतु त्यांनी काय केलं मग की अच्छा तुला ह्या गोष्टींचा भोग घ्यायचा ना, ठीक आहे, पण मूळ स्वरूप स्थिती जर लक्षात आली असती तर आपण तो लक्ष म्हणजे तेवढ्या प्रकारे उपभोग नसतो घेऊ शकलो. म्हणून भगवंतांनी त्यांची जी बहिरंगा शक्ती आहे ज्याला आपण मायादेवी म्हणतो, त्यांनी आपल्याला या आत्म्यावरती एक प्रकारचं आवरण आणलं आणि त्यामुळं आपण अहंकार बुद्धी मन म्हणजे स्थूल शरीर ह्या सगळ्या आवरणांनी आपण बद्ध झालो. त्यामुळे हा आत्मा या एवढ्या आवरणांनी बद्ध झालेला आहे. 24 आपण पाहिलेले सुरुवातीला की 24 तत्वांचं कसं आपण त्यांनी आपण एखादी मनुष्य किंवा कुठलाही सजीव बनतो, तर ही या आवरणांनी हा बद्ध झालेला आहे. तर सुरुवातीला भगवंत शारीरिक स्तरावरती बोललेले आहेत गोष्टी आणि परंतु जस जसं आवरण खोल होत जातो तस तसं मी मागच्या लेक्चरमध्ये एकदा सांगितलेलं की तिथं शस्त्र काम करत नाही, तिथं शास्त्र काम करतं, किंवा तिथं सेवाभाव आणि कृपा या गोष्टी काम करतात. कारण सगळ्यात हार्ड किंवा कठीण आवरण कुठलं आहे तर आपल्या अहंकाराचं, मिथ्या अहंकाराचं आवरण आहे. की मिथ्या अहंकार म्हणजे काय की सगळ्या गोष्टींचा मुख्य केंद्रस्थान म्हणजे मी. हा, हे जेव्हा आपण समजतो तो अहंकार असतो. हा, आणि याला आपण मिथ्या अहंकार असं म्हणतो. आणि ह्या आवरणाला जर आपल्याला भेटायचं असेल तर आपल्याला सेवा साधना कृपा या सगळ्या गोष्टींची गरज लागते. तर मूळ आत्मा हा आध्यात्मिक स्वरूप आहे. हा, तो हा त्रिगुणांच्या पलीकडचा आहे. त्यामुळे खर तर ह्या त्रिगुणांशी, प्रकृतीच्या त्रिगुणांशी तसा त्याचा काहीच संबंध नाही. हा, परंतु हा बद्ध झाल्यामुळे त्याला आता दुसरा चॉईसच नाहीये, हा तीन गुणांशी निगडीत त्याला काम करावं लागतंय. बरोबर, म्हणजे सिंह हा जंगलाचा राजा आहे, परंतु पाश्चिमात्य देशामध्ये कसं जंगली प्राण्यांना सुद्धा पाळीव म्हणजे पाळलं जात, तर त्याला आपण सिंहाला पाळीव प्राणी म्हणून जर बघत असू तर तो तसं मूळ स्वभाव नाहीये, पण त्याला आता दुसरा काही त्याला त्याच्याकडं उपायच नाहीये, तो त्या बिचाऱ्या पाळीव प्राण्यासारखंच वागणार. बरोबर, किंवा तीन चॉईसेस दिलेत की भारताची राजधानी कुठली. हा, आणि त्याच्यात चॉईसेस दिलेत की वॉशिंग्टन, लंडन, पॅरिस, आणि दिल्ली हे नावच दिलं नाही. तुम्हाला कुठलंही चूज केलं, आपण कुठलीही निवड केली तर ती चुकीचीच आहे. त्यामुळे आत्मा ह्या तीन गुणांनी बद्ध होऊन त्याच्याशी निगडीत कार्य करतो. हा, तर त्याला चॉईस नाहीये, त्याची स्वरूप स्थितीच नाहीये तीन गुणांची नियुक्त कार्य करण्याची, पण त्याला चॉईसच दिला गेला नाहीये. त्यामुळे ह्यातला कुठलाही चॉईस आपण घेतला, कुठलीही निवड केली तरी ती चुकीचीच आहे आत्म्याच्या स्तरावर जर आपण पाहिलं तर आपल्याला मग काय करायचंय, तर ह्या अहंकारानं आवृत झालेल्या या आत्म्याला आपल्याला मोकळं करायचंय आणि त्याला मूळ स्वरूप स्थितीमध्ये न्यायचंय. तेव्हा तो खऱ्या स्वरूप स्थितीमध्ये व्यवस्थित काम करू शकतो. मग आता
या मिथ्या अहंकाराचा परिणाम म्हणून आत्मा काय समजतो की मीच करतोय, सगळ्या गोष्टीचा केंद्रस्थान मीच आहे, त्यामुळे हे मी केलं ते माझं आहे असं जेव्हा आपण समजतो तर तो हा खर तर विमूढ गोष्ट आहे ना ही, किंवा मिथ्या अहंकाराने मोहित झालेला आहे आणि ही आपली बद्धावस्था. मग असा याचा अर्थ आहे का? ठीक आहे, मग प्रकृतीचीच तीन गुण काम करतात, मग आपलं काय होत जातील गोष्टी, असं आहे का? तर निश्चित नाही. आत्मा हे चेतन तत्व आहे, चैतन्य आहे ना. कुठलंही शरीर हे आत्म्याशिवाय काही करू शकत नाही. त्यामुळे आत्म्याचे हे आत्म्याच्या हातात दिलेली ही शस्त्र आहे, सत्व रजतम. हा, पण कार्य कोण करणार आहे? तर मूळ प्रेरणा ही आत्म्याचीच आहे, मूळ प्रेरणा ही ह्या चेतन तत्वाचीच आहे. फक्त हे शस्त्र आहेत ही तीन गुण म्हणजे, परंतु मग आत्म्याचा आत्मा हा करता निश्चित आहे परंतु तो परिपूर्ण करता नाहीये, तर तो भगवंतांच्या नियंत्रणाखाली असलेला हा करता आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आत्म्याचं हे कर्तव्य आहे की मी किंवा ऋषिकेश जे इंद्रियांना सुद्धा नियंत्रित करतात अशा ऋषिकेश म्हणजे श्रीकृष्णांच्या आधिपत्याखाली मला काम करायचंय आणि त्यांचा दास दासानुदास म्हणून मला एखादी गोष्ट सेवा म्हणून करायची आहे. तर हे जेव्हा हा आत्मा लक्षात घेतो तेव्हा ते कार्य परिपूर्ण म्हणजे आत्मा आणि त्याला मिळालेली ही तीन गुणांची शस्त्र हा याच्यामध्ये आपण आत्म्यावरती फक्त काय बदलणार आहोत तर भावना किंवा आत्म्याची चेतना आपण योग्य करणार आहोत. हा, म्हणजे मनाची थोडक्यात ती चेतना म्हणजे योग्य चेतनेमध्ये काम करणं हा आपण संस्कार एक प्रकारचा घडवणार आहोत आणि जेणेकरून हा आत्मा योग्य प्रकारे भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न होईल. त्यामुळे आपण आतापर्यंत सगळ्या स्पीकर्सनी ते सांगितलं की आपल्याला निष्क्रियता अपेक्षित नाही, निष्क्रियता बिलकुल अपेक्षित नाहीये. भगवंतांनी सुद्धा इथं तेच सांगितलंय की तू क्षत्रिय आहेस, त्यामुळे तू इथे सत्व आणि रजगुणांनी खर तर काय म्हणतो प्रेरित आहे ना. क्षत्रिय म्हणल्यानंतर तिथं सूर्यतत्व आहे, अग्नितत्व आहे, क्रोध आहे, त्यामुळे तुला त्याच दृष्टीने काम करायचंय. परंतु तो असं समजू नकोस की तू हे कार्य तू करतोयस. तर त्या आत्म्यावरती असे संस्कार व्हायला पाहिजेत की भगवंतांच्या नियंत्रणाखाली क्षत्रिय म्हणून मी माझं कर्तव्य करणार आहे आणि याच्यासाठी भगवंत प्रत्येक श्लोकामध्ये वेगवेगळ्या अँगलनी अर्जुनाला ह्या गोष्टी प्रेरणा देत आहेत की युद्ध करण्यासाठी. त्यामुळे भगवद्गीता ही निष्क्रियतेसाठी निश्चित नाहीये, तर ती योग्य चेतनेमध्ये आपण कसे कार्यरत राहू याच्यासाठी भगवद्गीता. आणि या श्लोकामधून सुद्धा भगवंतांना हेच सांगायचंय की आत्म्याचं योग्य गोष्ट काय आहे, की आत्म्याला काय समजलं पाहिजे आत्म्याने की मी भगवंतांच्या नियंत्रणाखाली आहे आणि भगवंतांना जे अपेक्षित कर्म आहे त्याच्याशी जुळवून जर मी कार्य केलं तर ती माझ्या जीवनाची खरी सफलता आहे. म्हणून श्रील प्रभुपाद म्हणजे हे कसे आहेत तर एक सर्वात उत्तम वैद्य किंवा डॉक्टर कोण असतो की तो सांगतो आजाराचं निदान करतोय. हे आता आपल्या आजाराचंच निदान आहे ना, की आत्मा असा असा बद्ध झाला हे आपल्या आजाराचं निदान आहे. परंतु ते तिथं सोडून देतात का श्री प्रभुपाद? तर नाही, ते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक अवस्थेमध्ये आपल्याला हरिनामाचं औषध देतात. तर ते काय म्हणतायत म्हणजे मला एखाद्या आजारी व्यक्तीला समजा मूग खाऊ घालायचे, हा, तर मी ते कशा पद्धतीने खाऊ घालणार आहे? मुगाचे लाडू करून देणार आहे, मुगाचं कढण करून देणार आहे, मुगाची भाजी करून देणार आहे, मुगाचे काय म्हणतो आपण डोसे करून देणार आहे, कुठल्या पद्धतीने घालायचं तो भाग हा योजनेचा भाग आहे. तर इथं भगवान प्रभुपादांना आजार कुठलाही असू दे, भवरोग आहे हा, आणि त्याला आपल्याला हरिनामाचं औषध हे प्रत्येक ठिकाणी प्रभुपाद आपल्याला इथे देत आहेत. मग इथे पण प्रभुपाद तेच सांगतात की अशी अशी परिस्थिती आहे, आत्मा असा असा आवृत झालेला आहे आणि बद्ध झालेला आहे, मग आता तुला काय करायला पाहिजे.
तर तुला तुझ्या स्वभावानुसार प्रत्येक गोष्ट ही भगवंतांप्रती अर्पण केली पाहिजे. आणि तुझे प्रत्येक गोष्ट जी तुम्ही करणार आहात तर ती प्रत्येक गोष्ट ही भगवंतांना समर्पित केलेली असली पाहिजे किंवा त्यांच्या प्रती केलेली असली पाहिजे. त्यामुळे जेणेकरून आपल्या प्रत्येक क्रियेचे किंवा कर्माचे एक प्रकारचं शुद्धीकरण किंवा सेवा म्हणून आपण आपल्या स्वतःच हृदयाचं शुद्धीकरण करू शकतो. त्यामुळे अशा पद्धतीने सुंदर उपाय प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये आपल्याला दिलेला आहे की इथे प्रभुपाद म्हणतात की स्थूल आणि सूक्ष्म शरीर म्हणजे भगवंतांच्या आज्ञेनुसार कार्य करणाऱ्या प्रकृतीची निर्मिती आहे. हे त्याला माहिती नसतं अज्ञानी लोक व्यक्तीला. यास्तव इथं उपाय काय सांगतात ते की त्याने आपली शारीरिक आणि मानसिक कार्ये कृष्ण भावनेमध्ये श्रीकृष्णांच्या सेवेसाठी संलग्न करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे आपल्याला हे आवरण घेतायचं असेल तर आपण साधना म्हणजे हरिनाम जप, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे, हे आपण नियमितपणे करणं आवश्यक आहे. आणि या जपाद्वारे आपण जी भगवंतांना सेवेची मागणी करतो तर ती योग्य चेतनेने आपण करणं गरजेचं आहे. तर माझ्या परीने मी या गोष्ट श्लोकाचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये कोणाला जर काही शंका किंवा प्रश्न असतील, काही कमेंट्स असतील तर सांगा. हरे कृष्ण. थँक्यू. किंवा कोणाचे कमेंट्स असतील तर प्लीज सांगू शकता तुम्ही, नाहीतर मग आपण थांबूया. नसेल कोणाचं आता सेटिंग चेंज केलं, विचारू शकता.